आमचा फोन सुरू. सगळे काम धंदे सोडायचे बसायचं फोनवर बोलत. पण एवढ्या वेळापासून हे फोनवर बोलत तरी काय ऐकत तरी काय ग सुन बाई, कोणाचा फोन होता आणि काय म्हणत होती, कोणता कोर्स करायचा आता? आओ सासूबाई, ते माझ्या मैत्रिणीचा फोन होता. ती ना डिझायनर ब्लाउज स्टिचिंग आणि आरे वर्कचा कोर्स करते रेवती काकड ताईंकडे. आओ ते खूप छान शिकवतात आणि माझी पण खूप इच्छा होती त्यांच्याकडे शिकायची. मग तेच मी दिलंय ना कोर्स बद्दल विचारित होते. काय नको शिकू, सकाळपासून म्हटलं अगं झाडून घे झाडून घे, शेवटी मी आता झाडू मारला आणि मार बसली फोन वर बोलत. काय कुठला क्लास नको लावू, तू क्लास ला जाणार आणि मग घरातली काम कोण करणार? आमच्या मुलीचा अभ्यास त्याचा तर काय डोक्यात नसल. आओ सासूबाई, छकुलीच्या अभ्यासाची काळजी ना मला पण आहे. आओ रेवती ताईंचे ना घरी बसून ऑनलाइन क्लास आहे, मी घरी बसल्या पण आहे ना सगळं शिकू शकते. आणि जर कामामुळे एखाद्या दिवशी मला नाही जमलं क्लास करायला ना, तर त्यांचे सगळे ऑनलाइन होणारे क्लास आहे ना रेकॉर्ड सुद्धा असतात, मग मी माझ्या वेळेत जेव्हा वाटेल तेव्हा शिकू शकते. अग पण एवढा कोर्स करून बी तुला कुठे लगेच इथं काम भेटणार आहे, मग कशाला एवढी फी भरून ते शिकायचंय? आओ सासूबाई, त्यांच्या कोर्सची फी काही लई जास्त नाहीये, आपल्याला परवडेल अशीच आहे. आणि एकदा का कोर्स पूर्ण झाला ना तर आपली प्रॅक्टिस पाहून आहे ना ते आपल्याला वर्क फ्रॉम होम घरी सुद्धा काम देणार आहे. हा तर तुला घरात बसून जर काम मिळत असेल तर मला बी काही प्रॉब्लेम नाहीये.